आपण पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये काल राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम झाला आणि या पराभवावरती मंथन करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्यामध्ये दाखल झाले। काल साताऱ्यातील सर्किट हाऊसमध्ये शरद पवार, शशिकांत शिंदे आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकांच्या निकालावरती खलबत झाली। गाफील ठेवण्यात आल्याने पराभव झाल्याची भावना शशिकांत शिंदे यांनी या बैठकीनंतर बोलून दाखवली आहे। तर दुसरीकडे शशिकांत शिंदेंना एका मताने पराभूत करणाऱ्या ज्ञानदेव रांजणेंनी पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आणि आता भाजपचे आमदार असलेल्या शिवेंद्र राजेंसोबत ठेका धरला होता। विधानसभा लोकसभा निवडणुकीपेक्षा देखील चुरशीच्या ठरलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकांची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे। शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। शरद पवार साहेबांच्या बरोबरची बैठक आता शशिकांत शिंदेंची संपलेली आहे। शिंदे साहेब आपल्यासोबत आहेत, साहेब काय सांगाल आतमध्ये? तुमची जवळपास 2 तासपेक्षा जास्त चर्चा सुरू होती। आज पवार साहेब या ठिकाणी पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर भेट देण्यासाठी उद्या जाणार आहेत आणि त्या निमित्ताने ते आले होते, त्यामुळे आम्ही त्यांची भेट घेतली, भेट झाली, एकत्रितपणे त्या ठिकाणी चर्चा झाली आणि चर्चेमध्ये काही नाही, जिल्हा बँकेची चर्चा करत असताना कशा पद्धतीने जिल्हा बँकेचे निवडून आलेले सदस्य वगैरे याची सगळी माहिती घेतली त्यांनी आणि जिल्ह्यातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन चर्चा होऊन त्या ठिकाणी बैठक संपली। तुमच्या अपयशाची नेमकी कारणं काय सांगितली? मी माझ्या अपयशाची कारणं अजिबात पवारसाहेबांना सांगितली नाही, त्यांनी विचारले। मी एवढंच सांगितलं की मी प्रयत्न केला, एकमताने पडलो, परंतु मी त्याबद्दल कुठल्याही प्रकारची भविष्य काळामध्ये तेवढ्या जोमाने काम करण्याची आम्ही शब्द दिला। गाफील ठेवलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये 100% खरं आहे ना, मी 25 तारखेला सांगणार आहे, मी त्याप्रमाणे प्रेस करणार आहे की गाफील म्हणजे विश्वासघात केलेला आहे। शेवटपर्यंत चर्चेमध्ये ठेवून ठेवलं आणि नंतर त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला। गाफील ठेवण्यामध्ये राष्ट्रवादीची काही फळी होती, त्यांच्या संदर्भातही तुमचा रोष होता, आता तो रोष कमी झालेला आहे का पवारसाहेबांना भेटल्यानंतर? नाही नाही, माझा कोणावर रोष नाही, माझा एवढाच रोष नाही की चर्चा करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली एवढीच चांगली, मला अगोदरच सांगितलं असतं की नाही याच्यामध्ये होऊ शकत मार्ग, तर मी माझ्या एक मत कमी पडलं असतं तिथं 2 मतं वाढवली असती। कार्यकर्ते जे नाराज आहेत त्यांची समजूत काढण्यासंदर्भात पवारसाहेब काय बोललेले? काही नाही काही नाही, मी एवढं सांगलं माझ्या कार्यकर्त्याकडून चुकून एक घटना घडलेली आहे, त्याबद्दल माफी मागितली, मला बोलले की मी सकाळी टी व्हीवर बघितलेली आहे त्यामुळे तुला काही सांगायची गरज नाही, मी पक्षाच्या माध्यमातून चूक झाली असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, पण भविष्य काळामध्ये मी एवढंच सांगितलं की पक्ष बांधण्याच्या संदर्भातून आम्हाला त्या ठिकाणी संधी द्यावी एवढी विनंती केली आहे। एकंदरीतच पवारसाहेबांच्या बरोबर झालेल्या बैठकीनंतर शशिकांत शिंदे यांनी या सगळ्या बैठकीबाबतची माहिती दिलेली आहे। कॅमेरामॅन निलेश शेवाळे सर, राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।